मैं हूं नीलम तिवारी, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। ओम साई प्रतिष्ठान वालसिंध के संस्थापक अध्यक्ष यशवंत दादा सोरे ने इस होली पर्व के अवसर पर सत्यवार्ता टीवी न्यूज के माध्यम से दी सभी देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं, साथ ही होली किस तरह मनाएं इसके लिए लोगों को आह्वान किए। ओम साई प्रतिष्ठान वालसिंध आणि माझ्या सोरे परिवाराकडून मी सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। ही होळी सर्वांना सुखसमृद्धीची, भरभराटीची आणि आनंदाची जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। होळी हा सण संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा होणारा असा हा सण आहे। होळी म्हटलं तर रंगांची आतिषबाजी असते। वेगवेगळ्या प्रकारचे रंग खेळून एक आनंदाने आणि उत्साहाने असा साजरा होणारा हा सण आहे। आपण मी म्हणेन आपण आपला सण जरूर साजरा करा, परंतु आपला सण साजरा करताना कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची आपण काळजी घ्या। कारण आपण ज्या उत्साहाने आणि आनंदाने हा सण साजरा करतो त्याला कुठे दुःखाचे गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या। मी असं सांगू इच्छितो की आपण रंग खेळताना फुगे वगैरे मारण्याचा जो प्रकार आहे आपण बऱ्याच प्रमाणात पाहतो की एखादी एसटी जाते किंवा समोरून एखादा गाडीवर कोणी बाईकवर जात असेल कोणी फुगा मारतो, तशा वेळेत कुणीतरी म्हणजे कुणाचा जर कुणाच्या डोळ्यावर लागला तर कुणाचा डोळाही जाण्याची शक्यता असते किंवा काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते। तर अशा कुठल्या अनुचित प्रकार घडणार नाही याची आपण काळजी घ्या। आपण शक्यतो नॅचरल कलरचा वापर करून, आज जर बाजारात बघितलं तर अनेक प्रकारचे केमिकल युक्त कलर बाजारात आलेले आहेत, तर अशा कलरमुळे आपल्या त्वचेला इजा होण्याची शक्यता असते। त्यामुळे आपण नॅचरल कलर वापरून साध्या पद्धतीने होळीचा सण साजरा करा। तसेच या कलर पासून आपल्या लहान मुलांना बाजूला ठेवा, त्यांना नॅचरल कलरचा वापर करू द्या, कारण लहान मुलांना माहिती नसते, त्याच्यामुळे कुणाच्या डोळ्यात वगैरे जर केमिकल युक्त कलर गेला तर तो डोळा दगावण्याची शक्यता असते। तर मी नेहमीच असं म्हणेन की कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेऊन आपण आपल्या परंपरा जोपासल्याच पाहिजेल, त्याप्रमाणे आपण आपला सण साजरा करा अशी मी सर्वांना विनंती करतो। मी पुन्हा एकदा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज के लिए बस इतना ही, कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर। तब तक के लिए दीजिए इजाजत, धन्यवाद।